पुण्यात कैलास यावेळ पत्र जोरदार माझा प्रयत्न शतशक आहे तिकडे आणि कुठली चुकत नाही फलंदाज बाज कुणाल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन किंग्स वर्सेस मात्रे लायन रोर टॉस का बॉस करण्यासाठी याचा दोन कॅप्टन PSY किंग्स आणि मात्रे लायन रोर PSY किंग्सचा कॅप्टन आलाय मात्रे लायन रोर संघाचा कॅप्टन येऊ दे आमच्यापर्यंत 39 धावा दोन चेंडू फेकून झाल्यात धावसंख्या येते म्हणजे 39 धावा भावेश मात्र येतोय नवीन फलंदाज अजून एक हार्ड हिटर असा फलंदाज बघायला मिळतोय जो की रॉकर बॉईज संघाचा खेळाडू बघायला मिळतोय पुण्याचा कैलास राईट आर्म राऊंड विकेट निघून जिंकण्यासाठी या वेळेपर्यंत जोरदार माझा प्रयत्न चेंडू उंच केलाय स्वतः झेल खाली मी म्हणेन कैलास साठले येतोय आणि कुठली चूक करत नाही चांगला झेल पकडला जातोय कैलास साठले मार्फत लागलेला चौथा धक्का पण तो पॅकर्स संघाला साठले याचा अनुभवी गोलंदाज आहे आणि कौतुक करेल मोहन पाटील यांचं की त्याला स्लॉग ओव्हरमध्ये या एंडनी त्याला आणलं जात आहे आणि आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्याची कॉटन बॉल्ड होतोय आणि फॉलो थ्रूमध्ये जजमेंट साईड चांगला छिल टिपला गेला आता गोलंदाजाला हॅट्रिकची संधी आहे नक्कीच हॅट्रिकची संधी आहे हॅट्रिक साधेल का तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी आपण बघतोय धरम येतोय या आठमध्ये फिटचा पटका खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि लेग बिपरच्या स्वरूपात गडी बाजतोय दुसरी हॅट्रिक इथे मित्र फासली बाजतय ती म्हणजे कैलास साठले मार्फत हॅट्रिकचा चान्स पाणी वाय मात्र हॅट्रिक इथे फाजलंय अक्षय नक्कीच नो डाऊट कैलास साठले आजच्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक कालच्या दिवसात दुधनाथ याच्या नावावर एक हॅट्रिक होती आणि आज कैलास साठले अप्रतिम अनुभव त्याचा दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का म्हटलं जातंय त्याचं उत्तर दिलं जातंय आता फलकावरती धावा पुन्हा एकदा स्थिरावले 39 5 गडी बाद 4 चेंडूच्या समाप्तीनंतर ऐकूया HM साऊंड याला नक्कीच काल ठाऊक असेल की पिंटू जो होता काल राखीव प्लेअर होता या ठिकाणी नावं सांगण्यासाठी मात्र आज त्याला प्रमोट केलं जात आहे ॲक्शन संघातून वन डाऊन ओपनिंगला येणारा खेळाडू आहे आज मात्र खूप उशिराने येतोय कारण की पिंटूकडे देखील चांगले फटकेबाजी आहेत त्याला तेजस पाटील हे नाव आहे मात्र पिंटू या नावाने प्रसिद्ध आहे दोन चेंडूंचा खेळ शिल्लक फलकावरती 39 धावा नक्कीच पिंटू परचा या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय तेजस स्ट्रायकरकडे धावसंख्येचे म्हणजे 39 धावा या आलपत्र आडव्या बेटचा वापर केलाय जेलची पुन्हा एकदा संधी आणि इथे मात्र जेलचीच्या स्वरूपात गडी बाजतोय तो म्हणजे तेजस पाटील बाजतोय चांगला जेल पकडलाय तो म्हणजे मितेश शिंगोटे याने या ठिकाणी कैलास साठलेच्या माध्यमातून लगातार 4 विकेट काल दुधनाथने देखील 4 विकेट प्राप्त केले होते एक व्हाईट टॅममध्ये होता मात्र 4 लगातार विकेट त्याच्या नावावर देखील होते आणि त्याच गोलंदाजी कैलास साठलेच्या माध्यमातून होते काळ देखील हीच गरज होती आणि आता मात्र ठाऊक आहे द ग्रेट मराठ्याला की कैलास साठले किती इम्पॉर्टंट आहे न्यू बॅटर आला आहे मैदानाच्या आतमध्ये
आता धरम भोईर स्ट्रायकरला आहे, धरम चंद्रपाड्याचा खेळाडू आहे, अप्रतिम खेळी त्याची देखील आहे, सर्व मोठी मोठी नावं आहेत, मात्र यावेळी काम छोटं होताना दिसतंय. नक्कीच नक्कीच, चार चेंडूमध्ये चार गडी बाद करतात. आतापर्यंत कैलास साठले शेवटचा चेंडू असेल. यावेळी पण जोरदार मारण्याचा प्रयत्न स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला केला जातोय. वन बाउन्सने चेंडूला कलेक्ट केला जातोय. तोपर्यंत इथे मात्र दोन धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावांची धावसंख्या पुढे फरकते, ते म्हणजे